भारत पाणी जमीन आणि आकाशातनं शत्रूवरती अणुहल्ला करू शकतो आकाशातून हल्ला करण्याची भारताची ताकद आता राफेलच्या येण्यानं वाढणार आहे अंबाला विमानतळावर आज राफेल ही बातमी चीन आणि पाकिस्तान दोघांची चिंता वाढवणारी आहे भारतीय लष्कराची प्रभावी शस्त्रे अणुहल्ला करण्यासाठी आधीपासून सक्षम होती मात्र आता हवाई दलाच्या बाहुबली राफेलमुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे अणुक्षेपणास्त्र वाहून नेण्याची राफेलची क्षमता त्याचं वेगळं पण आहे चीन आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये हे वैशिष्ट्य नाही इंजिन डेल्टा विंग आणि इतर वैशिष्ट्यांसह राफेल फोर जनरेशनचं लढाऊ विमान आहे या विमानाच्या साह्यानं अणु हल्ला करता येऊ शकतो राफेल चौथी और पांचवी जनरेशन के बीच इस वक्त का दुनिया का आधुनिकतम एयरक्राफ्ट है ये हर किस्म का टास्क इसे ओमनी रोल एयरक्राफ्ट कहा जाता है चाहे एयर एयर इंट्रिक्शन हो चाहे एयर डिफेंस हो चाहे ग्राउंड अटैक हो चाहे रिक्नाइसेंस हो या फिर न्यूक्लियर वेपन्स को डिलीवर करना हो ये सब रोल रफेल कर सकता है एका राफेलमध्ये शत्रूच्या पाच विमानांना निस्तनाबूद करण्याची क्षमता आहे राफेलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एअर टू एअर मिसाईल रेंज ही रेंज दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे म्हणजे भारताच्या सीमेच्या आतूनच पाकिस्तानात दीडशे किलोमीटर पर्यंत आपण प्रहार करू शकतो छोटा आकार आणि अचूक निशाण्यामुळे या लढाऊ विमानाला युद्ध भागात किलर म्हटलं जातं या विमानात जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्र वापरण्याची क्षमता आहे जमुई पाकिस्तान और चीन दोनों देशों की चिंता वाढ़ी खैर झाज से आने से भारत की वायुसेना की काबिलियत काफ़ी बढ़ेगी क्योंकि उसके अंदर बहुत बड़े आधुनिक हथियार हैं जिसके अंदर आ, आपके मिटोर मिसाइल हैं जो एयर टू एयर मिसाइल है और उसके बाद स्केल्प मिसाइल हैं जो कि ग्राउंड एयर टू ग्राउंड हैं और जिसकी रेंज 600 से 700 किलोमीटर दूर है भारतीय अणुनीतीचा मूळ सिद्धांत आहे की आपण पहिल्यांदा अणुबॉम्बचा उपयोग करायचा नाही जोपर्यंत शत्रू राष्ट्र आपल्यावर अणुहल्ला करत नाही तोपर्यंत भारत त्याचा उपयोग करणार नाही भारत आपल्या अणुनीतीला एवढं सशक्त ठेवणार की शत्रूच्या मनात भीती राहील बीरो रिपोर्ट झी मीडिया तर असं हे राफेल भारताच्या हवाई हद्दीत दाखल झालेलं आहे आणि याच संदर्भात आता चर्चा करायची आहे राफेलबद्दल अधिक जाणून घ्यायचं त्यासाठी आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर असतील जे संरक्षण तज्ज्ञ आहेत आणि न्यूज रूममधनं आपल्यासोबत असणार आहेत अमित भिडे आपले प्रतिनिधी सुरुवातीला थेट जाऊयात निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांकडे सर राफेल भारतात दाखल होत आहे भारताच्या हवाई हद्दा हद्दीत ते दाखल झालेलं आहे त्याबद्दल सुरुवातीला थोडस सा काय सांगा राफेल विमानाच्या आगमनाची तयारी भरपूरच झालेली आहे आणि ते मीडियामध्येही त्याचं स्वागत पुष्कळ झालंय राफेल विमान हे सध्या आपल्याला का हवं होतं याचं महत्व याच्यातच दिसत की पहिल्यांदा भारतानी विमानाबरोबर शस्त्रास्त्रसुद्धा अशी घेतली आहे की ती त्या विमानाला मॅच होणारी आहेत नाहीतर पूर्वी आपण असं मेकशिफ्ट काम करायचो पहिले विमान यायचं मग त्याच्यानंतर शस्त्रास्त्र शोधल्या जायची तसं न करता यावेळी भारताने विमानाबरोबर शस्त्रास्त्रसुद्धा निवडली आणि ती एकत्र आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे याचं हे वैशिष्ट्य फार कामाला येणार आहे लढाऊ विमान असल्यावर लढाऊ विमानात शस्त्रास्त्र काय आहे याचा जा, सर्वात जास्त उहापोह झाला पाहिजे पण तो आत्तापर्यंत तितका यशस्वी नव्हता पण या विमानाबरोबर आपण ते साधलं आहे हे सुद्धा राफेलचं एक महत्वाचं म्हणजे इन्सिडेंट म्हणता येईल अगदी आणि पहिल्यांदाच संवाद साधलेला आहे एयरबेशी एअर कंट्रोलरशी तो एकदा ऐकूयात राफेलचा हा संवाद कसा होता राफेलच्या पायलटचा आणि आय एन एस कोलकातावरील एअर कमांड लीडर इंडियन नेवल वॉरशिप डेल्टा सिक्स थ्री वेलकम टू दी इंडियन ओशन नेबल वॉरशिप डेल्टा 63 थ्री एरो लीडर मेनी थाई मोस्ट रिअशरिंग टू इंडियन वॉरशशिप गार्डिंग र फ्री अरो लीडर डेल्टा सिक्स May you touch the sky with glory. Happy landings. Delta 63, Arrow Leader, wish you fair winds. Happy hunting over and out. आणि आता आमचे प्रतिनिधी अमित भेडे सुद्धा आपल्या संपर्कात आहेत अमित भारतीय हवाई हद्दीत राफेल दाखल झालेला आहे अमित आता थोड्या वेळापूर्वी आपण हा एक संवाद ऐकला अतिशय महत्त्वाचा होता आ, अतिशय ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना हा प्रश्न थेट विचारूया सर हा जो संवाद आहे हा प्रत्येक भारतीयाला ऐकायला वारंवार आवडेल असा आहे या संवादाचं महत्त्व काय यू मधून उड्डाण केल्यावर अरबी समुद्रात ज्या वेळेला पहिल्यांदा राफेल दाखल झालं अरबी समुद्राच्या वरती भारतीय हवाई हद्दीत आणि पहिलं स्वागत आय एन एस कोलकाताने केलं आहे हा असा संवाद तुम्ही अनेकदा असे अनुभव घेतले असतील काय रो, रोमांचक असतं हा असा संवाद कॉकपीट मधून ऐकणं अगदी नक्कीच मी तुम्हाला माझ्या एक अनुभव सांगू इच्छितेन जेव्हा आम्ही ग्लोब मास्टर म्हणजे सी सेवन्टीन विमान भारतात आणलं त्या पण लाँग आयलंडवरून अमेरिकेतनं आणलं oh. तेव्हा सुद्धा आम्ही यु एमध्येच उतरलो होतो तर आता इतक्या दिवसानंतर जवळजवळ पंधरा वीस दिवस त्याची चाचणी करून नंतर तयारी करून जेव्हा तुम्ही आपल्या मायदेशी परत येता तेव्हा सर्वात प्रथम जो कोणी तुमच्याशी बोलेल किंवा आर तुम्हाला तुमचं स्वागत करेल त्याचं महत्व अतिशय जास्त असतं कारण एक नवीन कोर विमान तुम्ही आपल्या देशासाठी परत आणत असता पहिल्यांदा ते येणार असतं त्याचं महत्त्व किती आहे याची तुम्हाला पूर्ण कल्पना असते त्यामुळे तुम्ही जे आय एन एस कलकत्तानी रफालच्या नंबर वनशी जे ब बोलणं साधलं आणि दाखवलं त्यात त्यांनी अगदी स्पष्ट केलं होतं की हे नवीन विमान घेऊन तुम्ही नभा स्पर्शम दीप्तम म्हणजे टच द स्काय विथ ग्लोरी हे नक्कीच अनुभवाल आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्वागत केलं याचं फार महत्त्व असतं सर याच निमित्ताने आणखी एक प्रश्न विचारावा असं वाटतो अनेकांना हा प्रश्न पडलाय की ज्या वेळेला असं नवं कोरं विमान आणि त्याची पहिली बॅच ज्या वेळेला फ्रान्समधून म्हणा किंवा आपण ज्या देशाकडून ते खरेदी आहे त्या देशाकडून भारतामध्ये पहिल्यांदा येते तर ते अशा पद्धतीने उडवत आणण्याचं प्रयोजन काय असतं ते इतर कुठल्या माध्यमातून आणता येऊ शकतं का आ, सर्वात प्रथम म्हणजे ते दुसऱ्या माध्यमातून नक्की जाणता येतं नाही असं नाही परंतु विमानाचे जे आ, हे फेरी इन म्हणतात याला तुम्ही साता समुद्रापलीकडून हे विमान तुम्ही घेऊन येता तुमचं ट्रेनिंग तिथे झालेलं असतं पण प्रथमच जवळजवळ सात हजार किलोमीटरचा प्रवास तुम्ही एकट्यानी हो, हो, हो। त्यामुळे तुम्हाला जो एक्सपिरियन्स मिळतो त्या विमानावर चालवण्याचा बरोबर तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि विमान तसंही तुम्हाला आणायचंच आहे जर वैमानिकांना हा अनुभव मिळाला तर त्या विमानाबद्दलचे ज्ञान वाढते आणि त्याचबरोबर त्या विमानाच्या केपेबिलिटीज काय आहे हेच नीट कळतं आणि सात हजार किलोमीटर अंतर पार करून विमान आणल्यावर जो कॉन्फिडन्स वैमानिकांमध्ये येतो जितकं विमानात तुम्ही जास्त बसाल कॉकपीटमध्ये जितकं जास्त बसाल तितका तुमचा सराव जास्त होतो तर हा विमानाचा सरावसुद्धा म्हणता येईल त्यामुळे आपण दोन पक्षी मारले आहेत एका याच्यात विमान घेऊनही आलो आहे आणि वैमानिकांचं ट्रेनिंगसुद्धा उत्तमरित्या आपण साधलं आहे हे महत्त्व आहे विमान उडवून आणण्याचं नाहीतर पॅक करून बोटीनेसुद्धा ते आणण्यात येतं त्याला वेळ लागतो आता हे दोन दिवसात इथे आहेत त्याला मे बी पंधरा दिवस लागले असते आणि सध्याची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपल्याला ते विमान लवकरात लवकर आणणं महत्वाचं होतं म्हणूनही हे ठरवण्यात आलं असावं अशी एक माहिती कळतीये की आ, ही विमान पाच विमानं पहिली जी बॅच भारतात येते ही आल्यावर लगेच आठवडाभरात ही वॉरवरती करण्यात येणार आहेत म्हणजे युद्धाला ती तयारी करण्यात येणार आहे जनरली असं सांगितलं जातं की हा सहा महिन्याचा कालावधी असतो तर म्हणजे नक्की काय होतं युद्धासाठी तयार होता म्हणजे नक्की काय होतं काय होईल पुढच्या आठ दिवसात असं सांगता येईल असं असतं की नुसतं लढाऊ विमान जे आहे नुसतं विमान चालवण्याचा सराव करून संपत नाही तर त्या लढाऊ विमानात शस्त्रास्त्र जी कोणची ला असतात त्यांचा उपयोग कसा करता येईल हे कळणं फार महत्त्वाचं असतं पण यापूर्वी काय झालं जे आहे जेव्हा केव्हा आपण विमानं घेतली आहे तो तेव्हा शस्त्रास्त्र त्याच्याबरोबरच आपल्याला मिळाली अशातली गोष्ट नाही पण यावेळी आपण हे साध्य केलं आहे त्यामुळे विमानाच्या जे शस्त्रास्त्र लावता येणार आहेत त्याचा अभ्यास करायला हे आठ दिवस यांना देण्यात येतील आणि त्यानंतर कारण विमानात शस्त्रास्त्र लावल्यावर हो त्याचं वजन वाढतं वेगवेगळ्या वजनाच्या कॉन्फिगरेशनमध्ये तुमचा टेक ऑफ करणं ही गोष्ट वेगळी असते त्याच्यासाठी पायलटना सराव करावा लागतो तर या गोष्टी तिथल्या ट्रेनिंगमध्ये तर साधल्या असतीलच पण आता भारतीय प्रदेशात जसं आपल्याला माहिती आहे उत्तरेला हिमालय आहे पश्चिमेला आपल्या इथे वाळवंट आहे दक्षिणेला स समुद्रकिनारा त्यामुळे या सगळ्या वातावरणाची ओळख होणे त्या विमानाच्या सानिध्यात हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळेच हे आठ दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहे आणि या आठ दिवसात जे एक्सपिरियन्स या पायलट्सना मिळणार आहे तो त्यांना खूप उपयोगात येईल दुसरी गोष्ट पहिल्यांदा आपण विमानाबरोबर शस्त्रास्त्रही घेतली आहेत त्यामुळेच आठच दिवसात आपण ती विमानं ऑपरेट करायला तयार होणार आहे हे फार महत्वाचं आहे जर डिफेन्सला लागणारे विमान आणि शस्त्रास्त्र यांचं ॲक्वेजिशन जास्त बादावादी न होता जर झालं तर त्याचा कसा फायदा होतो हे हे राफेल विमान दाखवून देणार आहे अगदी एक छोट्याशा साठी थांबूयात लगेचच परत येऊ आणि अधिक जाणून घेऊ राफेल विमानाबद्दल त्याची वैशिष्ट्य काय आहेत सगळं जाणून घ्यायचं एका छोट्याशा साठी थांबतोय लगेचच परत येतोय पहा जरा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आणि ब्रेक नंतर या खास बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राफेलच्या अॅरो फॉर्मेशनची पहिली दृश्य आता आपल्याला पाहायला मिळालेली आहेत राफेलच्या या अॅरो फॉर्मेशन बद्दल जाणून घेऊयात अमित आपण आता आपल्या स्क्रीनवर जी चोवीस तासच्या स्क्रीनवर बघतोय ही राफेलच्या अॅरो फॉर्मेशनची पहिली दृश्य बघतोय आणि भारतीय हवाई हद्दीत आलेली ही राफेल आहेत आपण बघू शकतो पाच राफेल विमानं आहेत आणि त्यांच्या जोडीला दोन सुखोई दिसत आहेत सुखोई थर्टी विमानं त्यांच्यासोबत चालली आहेत हा आत्ता आपल्याला दृश्य दिसतंय अतिशय प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे राफेल येत आहेत कशी राफेल कशी दिसणार आहेत राफेल किती वाजता येणार आहेत याची उत्सुकता लागून राहिली आहे आणि त्याची ही पहिली दृश्य आपण आत्ता झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम स्क्रीनवर दाखवतोय आणि अतिशय हा वेगळा अनुभव आहे कारण एखाद्या लढाऊ विमानाचं इतक्या मोठ्या पद्धतीने जंगी पद्धतीने भारतात स्वागत करण्याची जवळपास ही पहिली वेळ असावी याआधीसुद्धा भारतात अनेक उत्तमोत्तम फायटर जेट्स आहेत ज्याच्यामध्ये सुखोई थर्टी आहे किंवा मीक ट्वेंटी नाईन आहे ही इतकी चांगली विमानं असताय आहेत पण त्याचबरोबर राफेलसारखी आता अतिशय शक्तिशाली अशी विमानं येत आहेत प्रबळ विमानं येत आहेत त्यांचं हे भव्य स्वागत जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनामनात सुरू आहे आणि त्याची ही दृश्य आपण आत्ता आपण बघतो आहे संदर्भात तन्मय आपण आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आपल्यासोबत आहेत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत तर चाफेकर सर आत्ता आपण ही दृश्य जी स्क्रीनवर बघतो आहे आणि खरोखर वेगळ्या पद्धतीचं हे दृश्य म्हणावं लागेल पाच सुखोई पाच राफेल विमानं आणि त्याच्या जोडीला दोन सुखोई विमानं तर ह्या फॉर्मेशनचं वैशिष्ट्य काय असतं काय ह्या फॉर्मेशन विषयी या सांगाल याच असं असतं जेव्हा भारतीय हद्दीत ही विमानं शिरली oh. तेव्हा त्यांना एअर डिफेन्स एअरक्राफ्ट जे आहेत आपले सू थर्टी ते पण त्यांच्यासारखे रोल एअरक्राफ्ट आहे पण एअर डिफेन्स एअरक्राफ्ट आहे त्यांनी एस्कॉर्ट केलं त्यांना आपण मदगाशीच म्हणत होत्या की आपण हे विमान फ्लाय करून का आणली तर त्याचं हेही महत्व आहे आता यांच्या रफाल बरोबर बाकी विमानांचाही ताळमेळ जमवून आणावा लागणार आहे तर याच्यापेक्षा अजून चांगली संधी तुम्हाला केव्हा मिळणार जसे रफाल भारतीय हद्दीत आले ते एरो एरो फॉर्मेशन मध्ये होते त्यांच्या बाजूला दोन्हीकडे तुम्हाला सुथर्टी एस्कॉट्स करताना दिसत आहेत oh. त्यांचं कामच हे आहे फायटर जेव्हा हमला करायला समोर जातात तेव्हा सुथर्टी त्यांना एस्कॉट करतात नेहमी oh. जेव्हा हमला होत असतो ते एक दोन विमानांनी होत नाही तर ते एक पॅकेज असतं पूर्ण त्यामुळे एकमेकांच्या पद्धती कार्यपद्धतीचा सराव होणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा यातनं साधण्यात आलं आहे म्हणजे ट्रेनिंगच्या दृष्टीने बर हो लतर, हे फारच महत्वाचं आहे फॉर्मेशन तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला फार आवडत आहे ही गोष्ट निराळी पण त्याचबरोबर महत्वाची गोष्ट ही आहे की जे वैमानिक आहे त्यांना सुद्धा त्याचा सराव होतो आहे तर सध्या जर आपण बघितलं तर जगाची नजर राफेलकडे लागलेली आहे आपल्या भारताच्या राफेलकडे लागलेली आहे हे नेमकं का, का? सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता जे आपलं चीन्यांबरोबर थोडंही मुठभेड झाली त्याच्यामुळे सध्या डिफेन्सकडे लोकांचं लक्ष जास्त वाढलं आहे त्यातच आपल्याला आपल्याजवळ काय आहे चायनाजवळ काय आहे याचं बरंच कम्पॅरिझन झालं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आता जी ही विमानं लढाऊ विमानं येणार आहे त्यांनी आपली शक्ती द्विगुणित होणार आहे त्यामुळे मला वाटतं लोकांचं लक्ष या, या गोष्टीकडे जास्त आलेलं आहे आणि जसं तुम्ही पहिलेच म्हटलं की कधीही मीडियाला इतकं एक्सपोजर म्हणजे कोणचं फेरी इन होत असताना कधी झालेलं नाही मी जे दोन्ही ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आपण अमेरिकेतनं घेतले म्हणजे सी वन थ्री झिरो हर्क्युलिस आणि सी सेवन्टीन ग्लोब मास्टर या दोन्हीच्या फेरी इनमध्ये मी भाग घेतलेला आहे पण तेव्हा जोपर्यंत आम्ही भारतात उतरलो आणि देशाला ते विमान अर्पण करण्यात आलं तोपर्यंत लोकांना माहिती सुद्धा नव्हतं की अशी विमान इथे येत आहेत पण हे सर्वप्रथम ही गोष्ट झालेली आहे त्यामुळे आत्ता जे वातावरण आहे त्याच्यामुळे हे झालं असावं असं मला वाटतं सर या फॉर्मेशनची नेमकी वैशिष्ट्य काय असतात आणि ते किती कठीण असतं विमान जेव्हा कोणचंही लढाऊ विमान जेव्हा हमल्याला जातात तेव्हा ते असे ते एकटे दुकटे जात नाही कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं एक पॅकेज म्हणून जातात तर त्या संपूर्ण पॅकेजला संरक्षण देण्यासाठी सुद्धा काही विमानं असतात तसा हा ताफाच्या ताफा तिथे जातो त्यामुळे लढाऊ विमानं ही नेहमीच फॉर्मेशनमध्ये असतात कारण रडारवर जर शत्रूच्या रडारवर जर तुम्ही पेंट झाला तर तुम्हाला त्याच्यापासून धोका असतो त्यामुळेच ॲज अ पॅकेज तुम्ही जेव्हा समोर जाता तेव्हा संरक्षणासाठी बाकीही विमानं असतात ते, ते विविध विविध रोल करतात हमला बोलणारी विमानं सात आठ असतात बाकी विमानंसुद्धा जी असतात ती त्यांच्या प्रोटेक्शनसाठी असतात आणि हे फक्त भारतात होतं असं नाही जगभर हीच मेथड वापरल्या जाते हमल्याची जी पद्धती आहे ती जगभर ही अशीच असते ती पॅकेजमध्ये असते त्यामुळे महत्व क्लोज फॉर्मेशनच फायटर याच्यात बरंच जास्त आहे अगदी सर सर आतापर्यंत असं सांगितलं जात होतं आणि एक हे असं म्हटलं पण जातं की आ, सुखोई थर्टी एम के आय हे जगातलं आत्तापर्यंतचं सर्वोत्तम त्याच्या श्रेणीतलं विमान आहे आता राफेल त्याच्या जोडीला आलेलं आहे तर ह्या दोन विमानांचा रोल जरी वेगळा असला तरी ह्या दोन विमानांमधला नेमका फरक काय आहे हे सामान्य प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल सर्वात मोठा फरक म्हणजे सुथर्टी हे रशियन विमान आहे आणि राफेल हे फ्रान्सचं आहे त्यामुळे त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्येच बेसिक डिफरन्स आहे रशियन सगळ्या वस्तू ज्या असतात त्या, त्या रगेड मजबूत आणि कम्फर्टसाठी तेवढ्या ठीक नाही अशा असतात पण युरोपियन जे जितके विमानं हो किंवा शस्त्रास्त्र असतात त्याच्यात कम्फर्टकडेही लक्ष दिलं जातं दुसरी गोष्ट हे राफेलसुद्धा मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे म्हणजे हवेतून हवेत मारा करणं हवेतून जमिनीवर मारा करणं प्लस सुपिरियरिटी फायटर म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सु थर्टी हे एअर डिफेन्सच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे तेसुद्धा बाकी रोल करतं पण ते एअर डिफेन्सच्या यांनी जास्त महत्त्वाचं आहे वेर एज राफेल हे लढाऊ विमान किंवा सुपिरियरिटी फायटर म्हणून जास्त उपयोगात येणार आहे हा त्या प्रमुख फरक आहे बिग ब्रेकिंग न्यूज याक शनाची, राफल राफल काहिक भारता काहिक या क्षणाची राफेल राफेल काही क्षणात भारतात दाखल होणार आहे काही क्षणात अंबालामध्ये लँडिंग होणार आहे अंबाला एअरबेस वरती या पाच राफेल विमानांचं लँडिंग होईल राफेलमुळे लष्कराची ताकद कैक पटींनी वाढलेली आहे मोठी बातमी या क्षणाची ती म्हणजेच राफेल काही क्षणात आता अंबालामध्ये दाखल होणार अंबाला एअरबेसवरती वरती पाचही राफेल दाखल होतील थोड्याच वेळात राफेल विमान भारताच्या भूमीवर दाखल होतील अंबालामध्ये त्यांचं लँडिंग होईल राफेल काही क्षणात उतरणार आहेत भारतीय हवाई दळावरती तर या राफेल विमान जेव्हा भारतीय हवाई हद्दीत त्यांनी प्रवेश केला तेव्हा राफेलच्या या पायलटचं कशा पद्धतीत स्वागत करण्यात आलं पाहुयात इंडियन नेव्हल वॉरशिप डेल्टा सिक्स थ्री वेलकम टू द इंडियन ओशन Naval Warship Delta 63, Arrow Leader, many thanks. Most reassuring to have an Indian Warship guarding the seas. Arrow Leader, Delta 63, may you touch the sky with glory. Happy landings. Delta 63, Arrow Leader, wish you fair winds. Happy hunting over and out. Leader, Indian Naval Warship. राफेलचं लँडिंग होणार रा आहे जाऊयात हेस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर अपले आ, है। सर आपल्या सोबत आहेत एकंदरीत जर पाहिलं तर राफेल आल्यामुळे युद्धाची समीकरणं कशी बदलणार आहेत एकंदरीत चीन आणि पाकिस्तानकडे बघता कशा पद्धतीत आता ही युद्धाची समीकरणं बदललेली पाहायला मिळतील राफेल आल्यामुळे लढाऊ विमानांमध्ये वृद्धी झाली आहे सध्या पाचच आले असले तरी जो कॉन्ट्रॅक्ट झाला होता त्याप्रमाणे फ्रान्सनी आपल्याला आश्वासित केलं आहे की ही विमानं आम्ही दोन हजार एकवीसच्या शेवटपर्यंत सगळी छत्तीसच्या छत्तीस भारतातला डिलिव्हर करू त्यामुळे एकंदरीतच आपल्या लढाऊ विमानांची संख्या बळ हे वाढणार आहे आणि ते युद्धाच्या दृष्टीने नक्कीच फायद्याचं ठरणार आहे एकंदरीत जर या राफेलच्या शस्त्रास्त्रांचा जर विचार केला जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की त्यासोबत जी शस्त्रास्त्र आपण घेतलेली आहेत त्याची जास्त ते जास्त महत्वाचं आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल कुठली मिसाईल्स याच्या सोबत घेतलेली आहेत जसं की मिटीऑर असेल किंवा हॅमर असेल त्याबद्दल थोडंसं सा सांगाल मिटिओर जे हे मिझाईल आहे त्याचा पल्ला जवळजवळ शंभर ते एकशे वीस किलोमीटर दूरचा आहे आणि याचं महत्त्व असं आहे की शत्रूच्या विमानाच्या समोर तुम्हाला यावं लागत नाही म्हणजे लॉंग रेंजवरून तुम्ही फायरिंग करू शकता आणि सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट यात ही आहे की याला मल्टी शॉट मिझाईल म्हणता येतं म्हणजे जर एकाच वेळी शत्रूंचं तुम्हाला यू ए व्ही दिसले त्यांचं मिझाईल येताना दिसलं त्यांचं विमानं दिसले दिसले म्हणजे रडारवर दिसले तर हा मिझाईल दागल्यावर तो शॉट फायर करून एकाच वेळी बऱ्याच शत्रूंच्या विमानांचं यू ए व्हीचं किंवा मिझाईलचं नष्ट करण्यात कामगिरी बजावू शकतं हे त्या मिटीओ मिझाईलचं महत्व आहे दुसरं म्हणजे हवेतून हवेत मार करणारं झालं दुसरं जे आहे ते हवेतून जमिनीवर मार करणारं मिझाईल आहे त्याचं नाव आहे स्काल याचा सुद्धा रेंज बराच आहे आणि हे क्रूज मिसाईल म्हणता येईल तुम्हाला म्हणजे जवळजवळ पाचशे ते पाचशे साठ किलोमीटर दूर अंतरावरून तुम्ही हे दागू शकता आणि ते जमिनीला लागून स्वतःच्या जो ब बळावर क्रूज करतं आणि टार्गेटला जाऊन भेटतं त्यामुळे एअर टू म्हणजे हवेतून जमिनीवर मार करणारं हे सर्वात उत्तम क्रूज मिझाईल आपल्याला विमानाद्वारे मार करणारं मिळालेलं आहे हॅमर है। जे तुम्ही तुम म्हटलं ते मिझाईल सध्या आपल्याजवळ काही आलेलं नाही आणि लवकरच येणार आहे पण ते सुद्धा हवेतून जमिनीवर मार करणारच मिझाईल आहे आणि त्याचासुद्धा जो पल्ला आहे जो तो गाठू शकतो तो, सुद्धा एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटर इतका पल्ला आहे त्यामुळे हे तिन्ही मिझाईल ज्या याने इक्विप असल्यामुळे हे रफाल विमान याचा पोटेन्सी म्हणजे शत्रूवर हमला करण्याची क्षमता अतिशय वाढलेली आहे शिवाय त्याच्याबरोबर बंदुका असतीलच बाकी छोटे मोठे हत्यार असतीलच पण हे मिझाईल्स जे तीन महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितले त्याचं महत्व फार जास्त आहे कारण लढाऊ विमानांना हे मिझाईल असणं त्यांच्याजवळ असणं म्हणजे शत्रूच्या हृदयात धडकीच भरते असं म्हटलं तर भावगं होणार नाही अगदी तर भारतीय हवाई हा, हद्दीमध्ये आता ही पाच राफेल दाखल झालेली आहेत राफेलमुळे लष्कराची ताकद वाढलेली आहे चीन पाकिस्तानची चिंता देखील त्यामुळे वाढलेली आहे नौदलाकडनं राफेलचं सर्वप्रथम स्वागत करण्यात आलं आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमित भिडे सध्या आहेत अमित खरं तर आता थोड्याच वेळात अंबाला एअरबेसवरती राफेल लँड करणार रा आहेत अगदी थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे या घटनेला ऐतिहासिक घटनेला अतिशय वेगळी ऐतिहासिक अशी म्हणता येईल अशी ही घटना आहे खरं तर राफेल विमानाचं स्वागत हे जेव्हा कुठलंही विमान भारतात येतं त्याचं जसं स्वागत केलं जातं तसंच राफेलचं स्वागत अंबाला एअरबेसवर होणार आहे एअरची एअर चीफ, चीफ मार्शल राकेश कुमार भदोरिया हे स्वतः अंबाला एअरबेसवर उपस्थित असणार आहेत या समारंभाला याविषयी मला चाफेकर सरांना विचारायचं आहे सर असा जो ऐतिहासिक क्षण असतो अशा सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार झालेले आहात हर्किलिस येताना आणि त्याचबरोबर सी वन थर्टी जे येताना हा तिकडे पोचल्यावर ज्यावेळी तुम्ही लँड करता त्यावेळेला एक वैमानिक म्हणून एक हवाई योद्धा म्हणून ज्या वेळेला सगळा देश तुमचं स्वागत करतो तो क्षण कसा असतो तो अनुभव कसा असतो तो अनुभव नक्कीच चांगला असतो कारण तुम्ही आपल्या मायभूमीपासून बरेच दिवस बाहेर असता आणि नवीन विमानाचे सराव करणे तो कसे त्याच्यावर ट्रेनिंग घेणं हे अतिशय जोखमीचं आणि महत्त्वाचं काम असतं त्याच्यात तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन करून काम करावं लागतं पहिले तुम्ही तुमच्या देशात नसता दुसऱ्या देशाचे वैमानिक तुम्हाला शिकवत असतात त्यांची भाषा त्यांचे उच्चार हे वेगळे असतात त्यामुळे हे जे एकंदर ट्रेनिंगचं जे कार्य असतं ते चांगलंच मेहनतीचं असतं असं मी म्हणेन या मेहनतीची पूर्णता तुम्ही जेव्हा मा आपल्या मायदेशी आपल्या जिथून आपण तुम्ही ऑपरेट करणार आहे त्या धावपट्टीवर येऊन बसवता तो तुम्हाला अत्यंत आनंद देणारा क्षण असतो आणि त्याचबरोबर जे वै खाली जमिनीवर त्या बेसमध्ये लोकं असतात जे वायुसैनिक असतात त्यांनासुद्धा त्याची फार उत्सुकता लागलेली असते कारण हेच वायुसैनिक जे तांत्रिक वायुसैनिक असतात तेच पुढे या विमानांचा रखरखाव करणार आहे त्यामुळे ते त्यांनीसुद्धा तिथे फ्रान्समध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे तर त्यांची उत्सुकतासुद्धा शिगेला पोचलेली असते कारण आता ते स्वतः इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे या विमानांची देखरेख करणार आहे आणि त्यात त्याचा फार अभिमान असतो तर असे सगळे लोक जे विमानाशी निगडित असतात विमानाच्या ऑपरेशनशी निगडित असतात त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी क्षण असतो हे मी तुम्हाला सांगू शकतो जेव्हा आम्ही सी सेवन्टीन ग्लोब मास्टर घेऊन आलो होतो तेव्हाही असंच लोकांच्या मनात होतं आनंद होता वाटत होता आणि त्याबरोबरच हे जे तकनिकी सैनिक असतात वायुसैनिक असतात त्यांनासुद्धा फार उत्साह वाटतो सर तुम्ही मगाशी उल्लेख केला क्षेपणास्त्र जी ह्याच्यावर आहेत मिसाईल्स जी आहेत मेटेअर असेल स्काल्ब असेल किंवा पुढे येणारा हॅमर असेल तर ह्याचा विचार करता राफेल फार मजबूत आणि एक प्रबळ जगातलं एक प्रबळ विमान ठरतं पण त्याचबरोबर राफेलची तुलना ही पाकिस्तानच्या एफ सिक्स्टीन आणि चायनाच्या ट्वेंटी बरोबर केली जाते तर ही तुलना तुम्ही कशी बघता या दोन विमानांच्या तुलनेत राफेल कुठे बघता तुम्ही या दोन विमानांच्या तुलनेत जर बोलायचं झालं तर मी पहिलेच तुम्हाला स्पष्ट केलं होतं की विमान आणि त्याच्यातली क्षेप्रास्त्र किंवा जे शस्त्रास्त्र आहे त्यांचं मॅच होणं फार महत्वाचं असतं म्हणजे या विमानासाठीच ही शस्त्र बनवली आहे असंही म्हटलं तर वावग होणार नाही त्यामुळे जो मनोधैर्य जे वैमानिकाचं वाढतं ते वर्णन करणं सुद्धा फार आ, डिफिकल्ट आहे त्याचा आत्मविश्वास अतिशय वाढलेला असतो कारण त्याचा विश्वास तर असतोच त्याबरोबर त्याच्यावर लावलेल्या शस्त्रास्त्रांवर तेवढाच असतो कारण त्याच्या डोक्यात ही कल्पना नेहमीच असते की याच विमानासाठी बनवणाराले बनलेले शस्त्रास्त्र आपल्या देशाने आपल्यासाठी विकत घेतले आहे एफ सिक्स्टीन किंवा त्यांचं जे झेड ट्वेंटी आहे त्यांचे शस्त्रास्त्राचे आणि आपल्या शस्त्रास्त्राचे जी रफालमध्ये आहे याची जर तुलना केली तर आपली शस्त्रास्त्र नक्कीच वरचड आहेत याच्यात कोणालाही शंका नसावी सर आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे की जेव्हा परदेशात ट्रेनिंग घेतलं जातं आणि त्यानंतर जेव्हा इंडियन एअरस्पेसमध्ये जेव्हा हे विमान एंटर करतात त्यातलं वेगळे पण नेमकं काय असतं तेव्हा काही अडचणी जाणवतात का जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात ट्रेनिंग घेता तेव्हा तिथले पायलट तुम्हाला प्रशिक्षण म्हणून असतात त्यामुळे थोडा भाषेचा जो ॲक्सेंट असतो त्यांचा त्याचा फरक असतोच त्यामुळे लक्ष देऊन ऐकावं लागतं त्यांचे ए टी सी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं परंतु आम्ही सतत वैमानिक देशाबाहेर बरेचदा जात असल्यामुळे त्याचा थोडा बहुत सराव आम्हाला असतो त्यामुळे जे ट्रेनिंग बाहेर होतं ते थोडं जास्त कठीण आहे असं मी म्हणीन पण ट्रेनिंग घेऊन जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या देशात येता तर हे सगळे वैमानिक पहिले दुसऱ्या विमानांवर त्यांनी भारतात ऑपरेट केलेलं आहे तर त्यांच्यासाठी जागा ही ओळखीची आहे फक्त विमान बदललाय आहे पण विमानाचं ट्रेनिंग अगदी उत्तमरित्या पार पडलाय त्यामुळे आपल्या स्वतःच्या देशात ते ऑपरेट करणं त्यांना नक्की सोयीस्कर आणि सोपं वाटेल जे की ट्रेनिंग करताना दुसऱ्या देशात डिफरंट वातावरणात त्यांनी केलं ते पण oh. आपल्या इथे सुद्धा आपल्या देशात सुद्धा उत्तरेला जेव्हा ते ऑपरेट करतील mm. तेव्हा त्यांना ज्या डिफिकल्टीज येतील त्या वेगळ्या असणार आहे mm. जेव्हा वाळवंटात करतील त्या डिफिकल्टीज वेगळ्या येणार आहे mm. त्यामुळे इथे सुद, सराव सुद्धा फार महत्वाचा असेल असं मला mm. वाटतं सर आता ही पाचही राफेल अंबाला या एअरबेसवरती उतरणार आहेत अंबाला या एअरबेस सा वैशिष्ट्य सांगायचं तर ते काय आणि त्याचा मागचा इतिहास काय अंबाला एअरबेस सर्वात फायटर्स मध्ये जुनं बरच जुनं असं एअरबेस आहे आणि हे चंदीगड जवळच आहे आणि हिमालयाच्या पैशाची असलेल्या सगळ्या धावपट्ट्यांमध्ये हे गणल्या जातं कारण आपल्याला जर हिमालयात म्हणजे चीनबरोबर जे आपलं आत्ता घडामोडी घडल्या तर आपण चीनच्या दृष्टीने किंवा पाकिस्तानच्या कोणच्याही दृष्टीने जरी बोललो तरी त्यांच्या माऱ्याच्या क्षमतेत ते या चीन आणि पाकिस्तानचे बेसेस आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे अंबालाचं महत्व अतिशय जास्त आहे कारण जेव्हा विमान शत्रूवर हमला बोलायला जात तेव्हा किती जास्त शस्त्रास्त्र ते घेऊन जात जाऊ याला फार महत्व असत आणि जर दूरच्या हवाई हवाईपट्टीहून तुम्हाला जर त्या शत्रूच्या बेसवर हमला करायचा असेल तर तुम्हाला इंधन जास्त घ्यावं लागतं मग तुमचे शस्त्रास्त्र कमी होतात त्या कारणामुळे शस्त्रास्त्र जर जास्त घेऊन जायची असतील तर अंबाला या विमानतळाचं महत्व वाढेल असं मला वाटतं प्रत्येक भारतीयाला खरं तर अभिमान आहे उत्सुकता आहे ती म्हणजेच राफेल विमान आता भारतीय हवाई हद्दीत दाखल झालेली आहेत आणि तिकडे अंबालाच्या एअरबेसवरती त्यांची प्रतीक्षा आहे आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो अंबालाबद्दल तुम्ही ब्रेकवर जाण्याआधी सांगितलं होतं पण दुसरीकडे जर विचार केला तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या संबंधाकडे कसं बघायचं विशेष करून खास करणं करून एअर जी फायटर जेट्स आहेत त्यांच्यावर या फायटर जे आपण जेव्हा बोलणी सुरू होती तेव्हा बरेच देश त्यात आपली उत्सुकता दाखवत होते कि त्यांचंही विमान आपण बघावं त्यामुळे ज सगळा उहापोह झाल्यानंतर हे विमान निवडण्यात आलेलं आहे त्याच्यात विमान असं लढाऊ विमान निवडताना साधारणत तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार करता एक तर ते किती व्हर्सटाईल आहे म्हणजे ते किती रोल्स मध्ये तुम्हाला यूज करता येतं मल्टी रोल आहे की नाही हे सुद्धा पाहण्यात येतं दुसरं त्याचा मारा करण्याची शक्ती किती आहे हे पाहण्यात येतं आणि त्याची मारा करण्याची शक्ती ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते एक म्हणजे त्याला लावले त्या विमानाला किती हार्ड पॉइंट्स आहेत म्हणजे ज्याच्यावर हार्ड पॉइंट्स ते असतात की ज्याच्यावर ही मिझाईल्स म्हणजे फिट करण्यात येतात तर हे हार्ड पॉईंट्स किती आहे या विमानात हे फार महत्त्वाची गोष्ट असते कारण जर जा तुम्हाला जास्तीत शास्त्र शस्त्रात घेऊन जायचं आहे तर ते फिट करायला जागा हवी विमानात त्यांना हार्ड पॉईंट्स म्हणतात तर या विमानात ते भरपूर आहेत दुसरं या विमानाचा जी वेग आहे तो जवळजवळ एक हजार चारशे किलोमीटर प्रति तास आहे दुसरं म्हणजे त्याचा जो आ, प्रवास करण्याचा टप्पा आहे जो जवळजवळ तीन हजार सातशे किलोमीटर एकदा इंधन घेतल्यावर जाऊ शकतं आता आज तुम्ही पाहिलं जवळजवळ सात हजार किलोमीटर प्रवास फक्त एका जागी थांबून त्यांनी केलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यामुळेच आपण या विमानाची निवड केली आणि त्यामुळे फ्रान्स आणि आपले संबंध व्यवस्थित झालेच आहे कारण हा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे छत्तीसचा विमानांचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यानंतर ते आपल्या इथे कसं कार्य करतात याच्यावर अवलंबून असंही होऊ शकतं की अजून विमानांची सुद्धा आपण त्यांना डिमांड देऊ शकतो कारण हे वेल प्रूव्हन जे एअरक्राफ्ट असतं आणि तुमच्याजवळ जे एकदा एक विमान एक ज्या टाईपचं आलं त्याच टाईपचं विमान जर तुमच्याकडे सगळी असले तर ते ऑपरेशन मध्ये सोपं जातं ट्रेनिंग मध्ये सोपं जातं स्टोरेज मध्ये सोपं जात आणि ज्या विविध धावपट्ट्यांवर ते उपयोगात येत त्या धावपट्ट्या सुद्धा त्या विमानासाठी सुसज्ज होऊ शकतात त्याच्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत त्यामुळे विमानाचे जास्तीत जास्त एका प्रकारचे असणं तितकंच महत्वाचं असतं अशा प्रकारे मी या फ्रान्सच्या रफालकडे पाहतो प्रतिनिधी अमित सर एक नेहमी असं सांगितलं जातं ज्या वायुदलाविषयी आपल्या वायुदलाविषयी असं म्हटलं जातं की तुमच्याकडे कुठलं शस्त्र आहे तुमच्या हातात कुठलं विमान आहे त्यापेक्षा त्या विमानाचा कंट्रोल ज्याच्या हातात आहे तो मेंदू जास्त महत्त्वाचा असतो तो, तो वैमानिक जास्त महत्त्वाचा असं नेहमी आपल्या वायुदलाचं वर्णन केलं जातं आणि वायुदलाने वारंवार सिद्धसुद्धा केलं आहे एकाहत्तरच्या युद्धामध्ये नॅटसारख्या छोट्या विमानाने सायबर जेट असेल किंवा मिराश असेल तेव्हा तेव्हाचं पाकिस्तानकडचं त्यांना आपण पाणी पाजलं होतं त्याचबरोबर आत्ता रिसेंटली आपण मिग ट्वेंटी वननी एफ सिक्स्टीन पाडण्याचा एक इतिहास रचला होता हे कधी जगात असं झालेलं नाही असं म्हटलं जातं तर आता राफेल आल्यावर वायुदल आणि त्यातला प्रत्येक वैमानिक याच्यासाठी काय वेगळेपण असणार आहे आपल्या जवळ जे विमान आहेत ती रशियन सुद्धा बरीच आहेत आणि आता युरोपियन आणि अमेरिकन सुद्धा आलेली आहे विमानाचं महत्व तर असणारच आणि आहेच परंतु तुम्ही त्याचा उपयोग करून कसा घेता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं वायुसेनेत सर्वात जास्त महत्त्वाचं द मॅन बिहाइंड द मशीन असं म्हणता येतं त्या विमानात क्षमता कितीही असेल पण क्ष त्या क्षमतेपर्यंत तुम्ही त्या विमानाला नेऊ शकता की नाही त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घेऊ शकता की नाही हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते फक्त तेव्हाच ठरत जर पाय जो वैमानिक असतो तो निपुण असला त्याचा तो सतर्क असला आणि त्याला आपलं विमान पूर्णपणे माहीत असलं तर त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन तो वैमानिक करू शकतो आणि तेव्हाच त्या महत्व ते इतकं महत्वाचं असतं कारण किती चांगलं मशीन तुमच्याजवळ असलं पण त्याला तुम्ही अगदी टोकापर्यंत नेऊन त्याची क्षमता पूर्ण वापरून जर त्याचा उपयोग केला नाही तर ते पैसे वाया गेल्यासारखं आहे पण भारतीय वायुसेनेतील वैमानिकांचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला त्यांना मशीन कोणची द्या त्यांचं वैमानिक वैमानिकांचं हातभार इतका जास्त असतो त्या ऑपरेशन मध्ये की आता हे चांगलं विमान मिळाल्यावर तर त्यांची क्षमता अजूनच कित्येक पटीने वाढेल अगदी राफेल भारतीय हवाई हद्दीत दाखल झालेल्या थोड्याच वेळात अंबालामध्ये त्याचं लँडिंगही होणार आहे त्याची अंबालामध्ये एअरबेसवरती हे लँड होणार आहे त्याची उत्सुकता आहे त्याच्यासाठी वाट बघितली हे एरो फॉर्मेशन आपण पाहतोय राफेलचं ही पहिली दृश्य खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी राफेलला सुखोई विमानांनी कसं कवच दिलेलं आहे ते आपण पाहतोय हे खास फॉर्मेशन दोन सुखोई विमान आणि त्यामध्ये आत पाच राफेल विमानं कूच करतात अंबालाच्या एअरबेस कडे आणि तिथे थोड्याच वेळा त्या एअरबेसवरती या राफेलचं लँडिंग होणार आहे मोठं स्वागत केलं जाईल प्रत्येक खरं तर भारतीयाला याचा अभिमान आहे आणि उत्सुकता आहे राफेलला सुखोई विमानांचं कवच आपण पाहतोय फॉर्मेशन साकारण्यात आलं पाच राफेल विमानांची ही तुकडी भारतीय हवाई हद्दात हद्दीत दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळात अंबालाच्या बेसवरतीचं लँडिंगही केलं जाणार आहे अगदी थोडा वेळ राहिलेला आहे त्या ऐतिहासिक घडामोडीला क्षणाला जेव्हा पाच राफेल विमानं भारतीय हवाई तळावरती अंबालामध्ये लँड होती हे एरो फॉर्मेशन आपण पाहतोय भारतीय हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर आय एन एस संवाद साधण्यात आला हॅपी लँडिंग असं सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत तसंच आमचे प्रतिनिधी अमित भिडे देखील आहेत सर मी तुमच्याकडे येतोय पहिल्यांदा जेव्हा राफेल किंवा एखादं विमान परदेशातनं आपण घेऊन येतो आणि अगदी हवाईतळ आता डोळ्यांसमोर दिसू लागलेला असतो त्यावेळेचे क्षण कसे असतात त्यावेळेचा अनुभव कसा असतो स्वगृही येण्याचा आनंद सर्वांनाच माहिती आहे की आणि हे तर जवळजवळ चार तीन चार महिन्याच्या ट्रेनिंग नंतर येत आहेत त्यामुळे आनंद तर नक्कीच होणार पण त्याच्याचबरोबर जितकी काही मेहनत आतापर्यंत त्यांनी घेतली आहे ते, ते बर त्याचा उपयोग देशाच्या रक्षणासाठी होणार याचा आनंद सर्वात जास्त असतो आणि त्याचबरोबर स्व स्वगृही ऑपरेट करण्याची जी गंमत असते ती जरा वेगळीच असते त्यामुळे ते, ते जेव्हा पहिल्यांदा तुम्ही आपल्या धाव देशाची धावपट्टी पाहता जिथे तुम्ही पोझिशन असता तेव्हा त्याचा ते आनंद तो होतोच पण एक मेहनत मेहनतीची पूर्णतः झाली आहे याचाही या या आनंद तेवढाच असतो अगदी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित भिडे सुद्धा आहेत अमित तम्म मला सरांना एक इथे प्रश्न विचारायचा आहे सर मी पुन्हा एकदा जातो हा जो प्रवास झाला मोठा फ्रान्सपासून सा सात हजार किलोमीटरचा टप्पा पार करून राफेल इकडे आली असंही सांगितलं गेलं की हा टप्पा खरं तर एका उड्डाणात पण पार होऊ शकला असता मग युएईला थांबा घेण्याचं एक काय कारण असू शकतं आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे हवेतल्या हवेत इंधन ह्या प्रवासादरम्यान का भरलं असेल यु एईमध्ये अल दाफरा एअर जो हवाई तळ आहे त्यांचा तिकडेच हे इंधन का भरलं गेलं नसेल आपण मी स्पष्ट केलं की यांचा रेंज म्हणजे एक धावपट धाव घेण्याची जवळजवळ तीन हजार सातशे किलोमीटर आहे पण काय असतं जेव्हा तुम्ही अशा प्रवासाला निघालेले असता जे इंटरनॅशनल फ्लाइंग आहे तेव्हा सेफ्टी नॉर्म्स तुम्ही थोडे जास्त करून घेता इंधन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर हवामान खराब झालं त्या विशिष्ट धावपट्टीवर जिथे तुम्ही दुसऱ्या देशाचा जाताय तिथे काही कंजेशन झालं तर तुम्हाला कुठेतरी डायव्हर्जन करावं लागतं त्या डायव्हर्जनसाठी म्हणजे ती धावपट्टी जिथे तुम्ही बसणार होते उतरणार होते ती न मिळता जर तुम्हाला दुसरीकडे जायचं असलं तर त्याचीही सोय व्हावी म्हणून जास्त इंधन सुद्धा ठेवलं येतं विमानात इंधन आणि जे तुम्ही शस्त्रास्त्र किंवा पेलोड घेऊन जाता याचं एक कॉम्बिनेशन असतं त्यामुळे जर इंधन जास्त घेतलं तर पेलोड कमी नेता येतं पेलोड जास्त घेतलं तर इंधन कमी नेता येतं इथे जास्तीत जास्त इंधन भरूनच त्यांना यायचं होतं त्यामुळे ए ईला ते लँड झाले आणि रिफ्युलिंग केलं दुसरी गोष्ट काय आहे एअर टू एअर रिफ्युलिंग हे अत्यंत जोखिमेचं काम आहे ते सराईत सराई थोडं त्यात याला थोडा वेळ लागतो आपल्या भारताजवळ आय एल सेवंटी एट विमानं आहेत एअर टू एअर रिफ्युलिंगची पण आता काही दिवस रफाल यांना सुद्धा त्या विमानाबरोबर सराव करावा लागेल तेव्हाच ते याच्या त्याची म्हणजे एअर टू एअर रिफ्युलिंगची त्यांना सवय होईल त्यामुळे प्रथमच तुम्ही सात हजार किलोमीटर जात असताना एअर टू एअर रिफ्युलिंग करायचं टाळणं हे बरं असा विचार करूनच आपण यू एला लादलेलो दुसरी गोष्ट जेव्हा फायटरची कॉकपिट जर तुम्ही पाहिली असेल ती अतिशय छोटी असते म्हणजे कमीत कमी जागेत पायलटला तिथे बसावं लागतं त्यामुळे त्याचा डिस्कम्फर्ट हा थोडा असतोच आणि इतक्या लांब प्रवासात जर आठ आठ दहा तासात तुम्ही जर फ्लाईंग केलं तर एक मोनोटोनी सुद्धा सेट होते आणि विविध प्रदेश बरेच समुद्र हे सगळे तुम्ही पार करून येत असता त्यामुळे थोडा मध्ये ब्रेक मिळाला एक रात्र थांबत थोडंसं थांबवतो तुम्हाला एक, एक एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय राफेल आता दृष्टिक्षेपात आलेली आहेत अंबालाच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय थेट दृश्य पाहतोय राफेलमुळे आता लष्कराची ताकद वाढणारी अशी राफेल हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर आता अंबालाकडे कूच करताना पाहायला मिळत आहेत काही क्षणात काही थोड्याच वेळात अंबालाच्या हवाई तळावरती राफेलची पहिली तुकडी दाखल होणार आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय राफेल पाहायला मिळत आहे आणि अगदी काही क्षणातच पहिली तुकडी राफेलची पहिली तुकडी अंबालाच्या एअरबेसवरती लँड होईल एक ऐतिहासिक घटना भारतीयांसाठी जगासाठी मोठी घटना भारताची हवाई क्षमता पटींनी वाढवणारी अशी राफेलची पहिली तुकडी दाखल होती आहे अंबालाच्या बेसवरती थोड्याच वेळात राफेल लँड होणार आहे आणि त्याचीच ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पाहिली दृष्टिक्षेपात राफेल आलेला आहे भारतीय हवाई हद्दीत जेव्हा त्यांनी एंटर केलं त्यानंतर हॅपी लँडिंग असा संदेश त्यांना देण्यात आला त्यानंतर आता अंबालाच्या एअरबेसच्या नजीक ही विमानं पाहायला मिळालेली आहेत एरो फॉर्मेशन साकारण्यात आलं जेव्हा भारतीय हवाई हद्दीत या विमानांनी एंटर केलं त्यावेळेला दोन सुखोई विमानं आणि त्यामध्ये पाच राफेल विमानं सुख विमानांच्या कवचामध्ये ही दोन ही पाच राफेल विमानं पाहायला मिळाली एरो फॉर्मेशन साकारण्यात आलं आणि आता थोड्याच वेळ याची तमाम देशवासियांना उत्सुकता आहे अशी ही पाच राफेल अंबालाच्या एअरबेसवरती लँड होणार सर पुन्हा एकदा येतोय तुमच्याकडे अगदी थोडा वेळ राहिलेला आहे कुठल्याही क्षणी राफेल खर तर लँड होणार आहे मग अशी तुम्ही आमचे प्रतिनिधी अमित बेडे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होतात सांगत होतो की जो प्रवास सात हजार किलोमीटरचा आहे तो एकाच याच्यात सुद्धा करता येतो एअर टू एअर रिफिलिंग करून परंतु पायलटचा कम्फर्ट हाही तितकाच महत्त्वाचा असतो पायलटला नेहमी सतर्क राहावं लागतं इतक्या लांब प्रवासात नॅव्हिगेशन जे असतं ते जरा कठीण असतं त्यामुळे विविध देशांमधून तुम्ही विविध देशांच्या बाउंड्रीज तुम्ही क्रॉस करता तर एक प्रोसिजर असतं कॉल द्यावे लागतात विविध रडारांशी रडार असतात रडार त्यांच्याशी बोलावं लागतं त्यामुळे फटीग लेवल वाढून जाते त्यामुळे एकाच टप्प्यात जरी तुम्ही येऊ शकत असाल तरी ते अवॉइड केलं जातं कारण नवीन विमान आत्ताच ट्रेन झालेले पायलट आणि इंटरनॅशनल फ्लाईट्स या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे स्ट्रेस लेवल वाढण्याची शक्यता नक्कीच असते त्यामुळे एकत्र एकाच टप्प्यात न येता यु एला लँड करून एक रात्रभराची विश्रांती घेऊन त्यांनी काल उड्डाण केलं आणि आज ते अंबाल्याला लँड सर जसा आता तुम्ही उल्लेख की अनेक देशांच्या सीमा ओलांडून यायचं असतं तेव्हा प्रोसिजर असते ती प्रोसिजर नेमकी काय असते आणि त्यात कुठल्या घटनांचा समावेश असतो याची तयारी बऱ्याच आधीपासून सुरू होते कारण प्रत्येक देशाच्या सीमा जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा त्यांच्या परमिशन घेणं हे अगदी महत्वाची गोष्ट असते आणि हे तर लढाऊ विमान आहे मी तर तुम्हाला जेव्हा ट्रान्सपोर्टर का फाणवत होतो तेव्हा किती आधी तयारी करावी लागली ते सांगितलं पण जितके मैत्री राष्ट्र आहेत हो। त्यांच्याकडून परमिशन मिळायला जास्त तकलीफ होत नाही परंतु ज्या देशांना त्यामुळे असाही रूढ फॉलो केला जातो की सगळे मित्र राष्ट्रांवरच्या सीमांवरूनच तुम्ही फ्लाईंग करायचं त्यामुळे ही थोडं कधी थोडा लांबचा पल्ला पडतो परंतु तो सेफ्टीच्या दृष्टीने चांगला असतो तर ही अशी सगळी तयारी जवळजवळ पंधरा वीस दिवस जवळजवळ महिनाभर आधी सुरू होते आणि कोणत्या दिवशी तुम्ही निघणार आणि कोणत्या देशात कोणत्या वेळी त्यांची सरहद्द पार करणार हे तुम्हाला तेवढ्या आधी त्यांना सांगावं लागतं म्हणजे त्यांचे रडार सुद्धा तुम्हाला पिकअप करतात आणि त्यांना खात्री असते की या लोकांनी आपली परमिशन घेतली आहे त्यांचे फायटर एअरक्राफ्ट आहे इंडियाचे आणि ते आता क्रॉस करणार आहे त्यामुळे मग त्यांना इझी पॅसेज मिळतो त्यामुळे हे इंटरनॅशनल फ्लाईंगचं महत्व परमिशनचं फार जास्त असतं नाही तर तुम्हाला जर त्यांनी प्रवेश करू दिला नाही तर तुम्हाला परत जावं लागेल आणि तर सध्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इंधन तुम्ही किती कॅरी करता याला फार महत्व असत या घडीची एक महत्वाची बातमी पाहिजे आपल्याला अंबाला एअरबेस वरती पाचही राफेल विमानं दाखल झालेली आहेत पाचही विमानं अंबालात दाखल झाली आहेत अंबाला एअरबेसवरती वरती ही राफेल विमानं आता पोहोचलेली आहेत पाचही राफेल विमानं आता अंबालात दाखल झाली आहेत अंबालाच्या एअरबेसवरती पाचही राफेल विमानं आता दाखल झालेली पाहायला मिळतात एरो फॉर्मेशन साकारत ही भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली होती त्यांना सुखोईनं कवच दिलं होतं आणि आता ही पाचही राफेल विमानं अंबालाच्या एअरबेसवरती दाखल झाली आहेत त्याची उत्सुकता होती तमाम देशवासियांना तो क्षण आलेला आहे पाचही राफेल विमानं दाखल झाली पुन्हा एकदा जाऊयात आपल्यासोबत एअर वाईस मार्शल सूर्यकांत सर चाफेकर सर यानंतरची सगळी प्रोसिजर काय असते जेव्हा विमानं दाखल होतात एअरबेसवरती त्यानंतर कशी असते प्रोसिजर एकदा विमान एअरबेसवर दाखल झाली तर ते दाखल व्हायच्या आधीच सगळी त्यांची सोय झालेली असते म्हणजे त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी आधीच झालेली असते विमानांच्या आगमनांची तयारी म्हणजे काय जी टेक्निकल गोष्टी रिक्वायर्ड असतात म्हणजे जे तकनिकी वायुसैनिक असतात ते ट्रेन होऊन आधीच खा त्या बेसमध्ये पोचलेले असतात कारण त्यांना रिसीव करावं लागतं त्याच्यानंतर त्या वा... विमानांवर त्यांना काम करायचं असतं उतरल्याबरोबर इंधन भरणे त्याची साफसफाई करणे त्याचा टेक्निकल काही फॉल्ट आला असेल तर तो ठीक करणं त्यामुळे हे सगळं विमान यायच्या आधी म्हणजे विमानाच्या आगमनाच्या आधीच याची तयारी बरेच दिवसापासून चाललेली असते त्यांना लागणारे जे हँगर्स असतात स्पेशल जिथे पार्किंग करावं लागेल ती तयार असतात त्यांना लागणारे लॅडर्स विविध दुरुस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य हे सगळं आधीच पोचलेलं असतं त्यामुळे विमानाच्या आगमनाच्या आधीच तो एअरबेस त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयार असतो आणि त्यानंतर त्यांच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीसुद्धा जय्यत तयार असतात वैमानिक जसे ट्रेनिंग घेऊन येतात तसेच त्याच्यावर काम करणारे टेक्निशियन म्हणजे जे वायुसैनिक असतात ते सुद्धा ट्रेनहून आलेले असतात त्यामुळे ते वैमानिक आणि विमान पोचायच्या आधीच त्या बेसमध्ये पोचलेले असतात म्हणजे ते त्या वाइमा, एअरक्राफ्टना रिसीव करून हो। त्यांच्या टेक्निकली त्यांचा नीट ठेवण्यात त्यांचा हातभार असतो आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित भेडे सुद्धा आहेत अमित सर इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो ज्या वेळेला विमान आता लँड होईल त्याच्यानंतर ते आठ दिवसात युद्ध सज्ज केलं जाईल आणि तातडीने असं सांगण्यात येत आहे की ते आता पूर्व लडाखमध्ये तैनात केलं जाईल ही पाचही राफेल विमा राफेल विमानं असं सांगण्यात येत आहे सर दौलतबेग ओल्डीला ज्या वेळेला पहिला भारताने ज्यावेळेला एअरबेस उभारला त्यावेळेला तिथे विमान घेऊन जाणारे पहिले वैमानिक आपण होता असं हा इतिहास आहे आणि हा सर्वांना माहिती आहे तर आता दौलत बेग ओल्डी या परिसरामध्ये ही विमानं जातील त्याच्यानंतर पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर या विमानांचं किती महत्व असेल किती लश आपल्या वायुदलाची ही ताकद वाढवेल आता तुम्ही दौलतबेग ओल्डी बद्दल विचारलं तर मी इथे स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की दौलतबेग ओल्डी ही एकदम अशी तयार धावपट्टी अशी नाही आहे तिथे सध्या फायटर्स विमान उतरण्याची सोय नाही आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे की तिथे तुमच्या नागपूर दिल्ली अंबाला इथे जसा धावपट्टी आहे ज्याचं डांबरीकरण झालेलं आहे तसं डांबरीकरण अजून दौलतबेग ओल्डी धवाईपट्टीचं झालेलं नाही त्यामुळे तिथून ऑपरेट करण्याची सध्या गरजही नाही आणि सोयही नाही आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं हिमालयाच्या पायथ्याची जितक्या वा धावपट्ट्या वायुसेन्याच्या आहेत त्या अतिशय सक्षम आहेत आणि या विमानाच्या रेंजमुळे जो रेंज मी तुम्हाला सांगितला त्यांची तो जेवढा पल्ला गाठू शकतात त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या वे धावपट्ट्यांवरूनही त्यांनी जरी ऑपरेट केलं तरी त्यांचं पोटेन्शियल आपण पूर्ण वापरू शकू त्यांचं ऑप्टिमम युटिलायझेशन आपण करू शकतो आणि शस्त्रास्त्र जास्तीत जास्त घेऊन ते विमान उत्त आ पूर्वी लडाखमध्ये आणि त्या बॉ लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये ऑपरेट करू शकतील हा मी तुम्हाला विश्वास दिला होता सर आता भारतीय हवाई हद्दीत आणि एअरबेसवरती तर ही विमानं दाखल झालेली आहेत पण मात्र या पुढची आव्हानं काय असतील त्याच्या पुढच्या आव्हानाला जसं मी सांगितलं आपण आधीच तयार आहोत जे कोणी टेक्निशियन्स होते ज्यांचं ट्रेनिंग आपल्याला हवंच होतं त्यांचं ट्रेनिंग ऑलरेडी फ्रान्समध्ये झालेलंच आहे त्यानंतर प्रत्येक विमानाला काही तास विमान उडल्यावर एक ओव्हरऑल सारखी पद्धत असते त्याला मेजर ओव्हरऑल असतं शंभर तासानंतर ओव्हरऑल असतं दोनशे तासानंतर असतं तर तुम्हाला सांगावं लागेल मला की याची सुद्धा तयारी विमान येण्याच्या आधीच संपूर्णपणे झालेली असते त्या साठी लागणारं सगळं साहित्य स्पेर्स, तकनिकी ज्ञान हे सगळं आत्मसात करूनच आपले वै वैमानिक येतात आणि त्याचबरोबर वायुसैनिक जे असतात टेक्निकल वायुसैनिक ते सुद्धा सगळी तयारी करून आधीच आलेले असतात त्यामुळे याच्यानंतर नवीन विमान आहे जास्तीत जास्त ते चालेल पण त्याच्या दुरुस्ती करणे त्याचे विविध तासानंतर त्याच्या इंजिनची पाहणी करणे त्याच्या एअरफ्रेमची पाहणी करणे त्याच्यावर लागणाऱ्या मिझाईल्सना लोड करण्याची पद्धत शिकणे हे असतं पण ते सगळं ट्रेनिंग आपले वायुसैनिक फ्रान्समधूनच घेऊन आलेले आहे त्यामुळे या आठ दिवसात आपण ह्या विमानांना युद्धासाठी तयार करू शकू हा विश्वास आपल्या आपल्यामध्ये हवाच कारण याची तयारी बरीच आधीपासून सुरू झाली आहे आणि जे वैमानिक तकनिकी आहेत त्यांना सुद्धा आता आत्मविश्वास मिळाला आहे की ते याच्यावर अगदी उत्तमरित्या काम करू शकता आणि जेव्हा हे विमानं लागतील तेव्हा ती तयार ठेवू शकतात सर या राफेलमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीयांच्या दृष्टीनं काही बदल करण्यात आले होते ते बदल नेमके कुठले असतात आणि असे बदल नेमके का करण्यात येतात जसं मी तुम्हाला सांगितलं भारतात जे ऑपरेटिंग बेसेस आहेत किंवा ज्या ज्या वातावरणात आपण ते विमान वापरतो ती अतिशय विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत जगात कुठल्याही देशात अशी वैशिष्ट्यपूर्ण हवामान आणि प्रदेश आपल्याला पाहायला मिळत नाही भारत देशातच एकाच देशात एकीकडे ताम तापमान पुणेमध्ये असतं आणि दुसरीकडे राजस्थानच्या वाळवंटात ते जवळजवळ ती पस्तीस चाळीस डिग्री असतं तर अशा विविध जागी ऑपरेशन्स करण्यासाठी जर काही थोडे बदल करावे लागत असतील त्यांना मॉडिफिकेशन असं म्हणतात तर ते छोटे मोठे मॉडिफिकेशन साधारणत करूनच ही विमान पाठवण्यात येतं कारण जर तुम्ही पाहिलं फ्रान्समध्ये ही विमानं बनली आहे फ्रान्समध्ये असे प्रदेश आणि असं हवामान वैविध्यपूर्ण हवामान तुम्हाला दिसणार नाही पण भारतात ते आहे त्यामुळे जर छोटे मोठे मॉडिफिकेशन करायचे असतील त्याची चर्चा आधीच विमान घेण्याच्या आधीच झालेली असते आणि तेवढे बदल ते करून मगच विमानं आपल्याकडे पाठवतात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित भिडे सुद्धा आहेत अमित सर वायुदलाने जी परवा प्रेस रिलीज दिली होती त्याच्यामध्ये वायुदुलाने असं म्हटलं होतं की जो करार आहे दरवर्षाला बारा विमानं फ्रान्सकडून छत्तीस पैकी ही म्हणजे भारताला मिळण्याचा त्यातली दहा विमानं ऑक्टोबर पासून आतापर्यंत भारताच्या सुपूर्द करण्यात आले आहेत त्यातली पाच विमानं आज भारतात आलेली आहेत उरलेली पाच विमानं तिकडे अजून त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे तिकडे वैमानिकांचं भारतीय वैमानिकांचं तर ती उरलेली पाच विमानं कधीपर्यंत येतील असा आपला अंदाज आहे त्याचा अंदाज बांधण्याची तेवढी गरज नाही आहे पण मी हे तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार एकवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आतच जवळजवळ सगळी छत्तीस विमानं इथे आलेली असतील असा त्यांनी विश्वास आपल्याला दिला आहे आणि ते ते पाळतील याच्यात काही शंका नाही तर जवळजवळ डिसेंबर एकवीसपर्यंत हे स्कॉडन ऑपरेशनल होऊन जातील पूर्ण विमानांनी किमतीचा वाद खूप भारतामध्ये रंगला होता आपण सर्वांनीच तो पाहिला होता आ, एक विमान घेणं म्हणजे एक एअरफ्रेम आणि एक इंजिन आणि त्याचबरोबर एक विमान घेणं एअरफ्रेम इंजिन प्लस त्याची ही अस्त्र म्हणजे त्याच्यावरची मिसाईल्स तर काय नक्की ह्याच्यात फरक पडतो एअरफोर्सच्या दृष्टीने काय आहे आपल्या देशात लोकतंत्र असल्यामुळे सगळ्यांना बोलण्याची बिलकुल मुभा दिलेली आहे त्यामुळे ज्ञान असो विषयाचं किंवा ज्ञान नसो सगळे बोलणारच आणि त्या लोकतंत्रमध्ये चांगलं गोष्ट मानल्या जाते पण जेव्हा तुम्हाला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा अपोजिशनमध्ये असा जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल गोष्टीत बोलायचं असतं तेव्हा त्याचा ते अभ्यास करून बोललं तर ते जास्त चांगलं असतं पण आजकाल लोकांना इन्स्टंट न्यूजमुळे अभ्यास करण्याची वेळच नाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बरळतं असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही त्यातलीच ही एक गोष्ट आहे विमान खरेदीसाठी लागणारे जे प्रोसिजर्स आहे ते इतके किचकट आहेत आणि त्याचे प्रोसिजर्स फॉलो करून ते विमान घेण्याला जवळजवळ सहा सहा सात सात वर्ष लागतात तरी भारतात त्याच्यावर वादंग सदत माजलेलंच असतं आणि त्यामुळे नुकसान काय होतं की जी जय्यत तयारी आपण ठेवू इच्छितो ती जय्यत तयारीत आपला बाधा पडते त्यामुळे या विमानांना पहिले प्रथम किमतीवर बराच वादंग झाला आणि तो का झाला मी तुम्हाला स्पष्टच केलं फक्त विमान घेणं लढाऊ विमान घेणं हे त्याचं म्हणजे त्याचा काही फायदाच नसतो त्याची शस्त्रास्त्र त्याच्या बरोबर घेतलीच पाहिजे आणि जर शस्त्रास्त्र आणि विमान याचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं तर आपण एक पैसा सुद्धा जास्त फ्रान्सला दिलेला नाही हा मी विश्वास तुम्हाला देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला ज्ञान हवं विमान कसं विकत घेता येतात त्याच्या गोष्टी कशा असतात त्याच्या स्पेयर्सचा कॉन्ट्रॅक्ट काय असतो हे माहिती असणं महत्वाचं असतं तर सात हजार किलोमीटरचा यशस्वी प्रवास करून आता भारतीय हवाई हद्दीत आणि भारतीय तळावरती हे राफेल दाखल झालेली आहेत सर तुम्ही छान मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार धन्यवाद तुम्ही वेळ दिलात झी चोवीस तासला आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित भिडे सुद्धा होते त्यांनी देखील छान प्रश्न विचारले आणि माहिती जाणून घेतली आणि माहिती दिली देखील त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे